नागरिकांच्या बांधकामांना रेती उपलब्ध व्हावी या उद्देशाने रेती विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. उत्खननासाठी कोणतीही परवानगी दिली नाही असा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला आहे. सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 40 रेती घाटांचा लिलाव ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आला. त्यापैकी 38 रेती घाटांचा लिलाव यशस्वीरित्या होऊन सर्व रेती घाटांचा करारनामा करण्यात आला. तसेच सदर रेतीघाट संबंधित लिलावधारकांच्या ताब्यात देण्यात आलेत. उक्त रेतीघाटांना राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन समितीने 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पर्यावरण मान्यता दिली होती. तथापि सदर रेतीघाटाचा करारनामा कालावधीप्रमाणे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत देण्यात आला होता. या दिनांकानंतर वाळू डेपोमधून विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने पत्र निर्गमित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने 1 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. सदर निर्णय हे लोकांना वाळू उपलब्ध व्हावी आणि लिलावधारकांनी संपूर्ण लिलावाची रक्कम भरून प्राप्त केलेली वाळू नैसर्गिक न्यायतत्वानुसार विक्री करण्यासाठी प्राप्त व्हावी याकरिता देण्यात आली आहे आणि यामध्ये कुठेही अनियमितता झालेली नाही असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.